राज्यात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तससे ग्रामीण भागातील वातावरण तापत आहे. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या 242 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 830 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत, तर 1954 सदस्य पदांसाठी 4295 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच थेट जनतेतून निवडून येणार आहे, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. पनवेल तालुक्यामध्ये 11 सरपंच पदांसाठी 43 अर्ज तर उरण तालुक्यामध्ये 18 सरपंच पदासाठी 94 अर्ज सादर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला जोरदार वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. रायगड जिल्ह्यात 242 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सरपंच पदासाठी 830 तर 242 ग्रामपंचायतीच्या 760 प्रभागांमधून निवडून द्यायच्या 1956 सदस्य पदांसाठी 4295 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी झालेल्या छाननीत त्यातील काही अर्ज बाद झाले. 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.